आपत्तीग्रस्त प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण इथे नैसर्गिक आपत्तीच्या आढावा बैठकीत सांगितलं. पुराचं पाणी ओसरल्यानंतर रोगराई पसरू नये, व्यापाऱ्यांचे सर्व पंचनामे त्यांना त्रास न होता तत्काळ करावेत यासाठी महसूल यंत्रणा आणि विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना निर्देश दिल्याचं त्यांनी सांगितलं. औषध फवारणी युद्ध पातळीवर सुरू करण्यात येत असून ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली आहेत. चिपळूणमधील औषधांची सर्व दुकानं बंद असल्यामुळे चिपळूणवासियांना आवश्यक औषधांसाठी शासकीय औषध दुकानं सुरू करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ग्रामीण आणि शहरी भाग स्वच्छ करणं, विमा कंपन्या आणि व्यापारी यांच्यात समन्वय साधणं, पंचनामे, पाण्यासाठी जनरेटर, औषध फवारणी अशा विषयांचा आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.